मित्रांनो नमस्कार, मिशन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे डँड्रफ आणि कोंडा याच्यावर घरगुती उपाय. डँड्रफ म्हणजेच आपल्या केसांमध्ये झालेली पांढरी पावडर. तर मित्रांनो, पांढरी पावडर जास्त प्रमाणात आपल्या डोक्यामध्ये झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स होऊ शकतात. तर आपण बघणार आहोत डँड्रफ मिटवण्यासाठी एक घरगुती उपाय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही प्रेक्षक नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, यासाठी आपल्याला जे साहित्य लागते ते सहजासहजी आपल्याला आपल्या घरामध्ये उपलब्ध होते. मित्रांनो, यासाठी लागते आपल्याला थोडंसं खोबरेल तेल जे आपण डोक्याला लावतो ते, आणि एक कापलेलं अर्धं लिंबू. तर आपण एका वाटीमध्ये थोडं खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धं लिंबू पिळून टाकू. मित्रांनो, लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते आणि याचा आपल्या केसांवर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. मित्रांनो, आता ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. ते दोन्ही तेल आणि लिंबाचे पाणी मिक्स चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता हे तयार झाले आपले मिश्रण. आता हे आपल्या केसांवर कसे लावायचे? मित्रांनो, हे मिश्रण तुम्ही तुमच्या बोटांवर लावून आपल्या केसांमध्ये जशी आपण मालिश करतो तशी मालिश करून घ्या. पण हे लावायच्या अगोदर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. शक्य असल्यास थंड पाण्याने धुवा आणि शक्य नसल्यास कोमट पाण्याने धुवा. आणि झोपायच्या अगोदर हे लावा आणि सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा शॅम्पू केस धुतांनी वापरू नका. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.